माजी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 5 एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये आता जमा होणार आहे. या निर्णयामुळे 12 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची घोषणा सुद्धा गोयल यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 टप्प्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेचा 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारकडून 22 पिकांचा किमान हमी भाव दीडपट करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली. जाणून घ्या बजेट विषयी. प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या घोषणा आणि त्यांची ठळक मुद्दे. 10 कोटी असंघटित कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे. असंघटित कामगारांना 7000 रुपयेपर्यंतचा बोनस देण्याची घोषणा सुद्धा गोयल यांनी केली आहे. 21000 पगार असलेल्या असंघटित कामगारांना सुद्धा बोनस मिळणार आहे. कामगारांचे कल्याण हा आमचा थेट हेतू असल्याचं सुद्धा पियुष गोयल यांनी म्हटलंय. पशुपालनासाठी किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गायींसाठी राष्ट्रीय कामधेनु योजना आता लागू होणार आहे. आता योजना मांडण्यात आली आहे. लहान शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट जमा होणार आहेत. आयुष्यमान योजनेमुळे 3000 कोटी रुपये वाचले असेही पियुष गोयल यांनी सांगितले. स्वतः स्वस्तदारासाठी 1,70,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा मोदी सरकारच्या काळात होईल असं या अर्थसंकल्पात मांडण्यात आलंय. त्याचबरोबर मुद्रा स्टार्टअप स्टँडअप योजनेत 7,23,000 कोटी रुपये कर्ज दिले. त्याचबरोबर घरगुती उद्योग आणि व्यापाराच्या धोरणावरती सुद्धा भर देण्यात आलेला आहे. सुरक्षा वन रँक वन पेन्शन योजना ही सुद्धा लागू केली आहे असे गोयल यांनी सांगितले. तसेच 8 कोटी मोफत गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दिले जातील आणि पुढील वर्षी उद्दिष्ट पूर्ती उज्ज्वला योजनेअंतर्गत 6 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत असे सुद्धा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये अर्थ